विधानसभा निवडणुकीत विधानसभेतील जनतेला घरगुती वापरासाठी 200 युनिट मोफत दिल्या जाईल असे आश्वासन आमदारांनी दिले होते. मात्र या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही याची आठवण करून देण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांच्या नेतृत्वात गांधी चौकातून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली. 2019 निवडणुकीमध्ये एका आमदार साहेबांनी सर्व चंद्रपूर विधानसभेच्या जनतेला एक आश्वासन दिलं होतं की जर मी आमदार झालो तर 200 युनिट चंद्रपूर विधानसभेचे पूर्ण जनतेला मोफत देणार असं खोटं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्या आश्वासनाला लोकांनी मान्य केला. 2019 आमदार साहेबांना भरपूर मतांनी निवडून दिलं. परंतु 19 नंतर आता 2022 सुरू आहे. आता ते त्यांचं आश्वासन त्यांनी विसरलं. आतापर्यंत चंद्रपूरच्या जनतेला 200 युनिट भेटले नाही, मोफत मिळाले नाही. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये ते होते 2.5 वर्ष. आता तो मुख्यमंत्री त्यांनी बनवलेला आहे, उपमुख्यमंत्री त्यांचा आहे, त्या या सरकारमध्ये मोठा वाटा त्यांचा आहे. आता आम्हाला प्रश्न करण्याची जागा आहे की आमदार साहेब आता तर मुख्यमंत्री तुमचा आहे, आमच्या चंद्रपूरच्या संपूर्ण जनतेला जे तुम्ही कमिटमेंट केला होता, वायदा केला होता, ते आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे.